फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 22 डिसेंबर 2021 वार बुधवार, मार्गशीर्ष कृष्ण तृतीया, दत्त जयंतीनंतरचा अत्यंत थंड हवा असलेला मनोहर असा कालखंड. आणि आज महागणपतींची चतुर्थी. आजच्या दिवशी गणपतीचं पूजन भजन करण्याचा दिवस. राशीचक्रामध्ये आज आपल्या काय दडलंय ते बघूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. आजचा दिवस सुखाचा आहे. आज आपण बरेच दिवस आपल्या मनामध्ये असलेल्या वास्तू खरेदी संदर्भात जर विचार करत असाल तर योग्य संधी आहे, त्याचा लाभ घ्या. आपल्यापैकी जे कोणी राजकीय क्षेत्रात असतील त्यांच्याकरता आज काही पर्वणी चालून येणार आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 3. श्री गणेशाय नमः हा मंत्र 21 वेळा आपण आज म्हणावा. आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. आजचा दिवस प्रसन्नतेचा. सकाळपासूनच आपलं मन एखाद्या धार्मिक विधीमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये व्यस्त व्यग्र असेल, त्यामुळे आपल्याला एक वेगळा आनंद मिळेल. आज आपल्या राशीपैकी जे कोणी किराणा माल व्यावसायिक असतील त्यांच्याकरता काही पर्वणी काळ किंवा नवीन संधी चालून येतील. आपल्या राशीकरता शुभ रंग पिवळा आहे आणि शुभ अंक 3 आहे. आज श्री गजानन नमो गजानन हा मंत्र 21 वेळा म्हणावा. आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्याल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. आपल्या घरामध्ये एखाद्या मंगल कार्यासंदर्भात ही धावपळ असल्यामुळे दगदग होईल, पण त्यातला एक वेगळा आनंद आपण अनुभवणार आहात. आपल्यापैकी जे कोणी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील त्यांना काही चांगल्या नवीन संधी मिळतील, त्यामुळे आपल्याला एक वेगळा आनंद प्राप्त होईल. आपल्या राशीकरता शुभ रंग निळा आहे आणि शुभ अंक 5 आहे. आज आपण गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणा, समाधान मिळेल. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा धकाधकीचा आहे, परंतु कोणती धावपळ करताना काळजी घेतली तर त्याच्यामध्ये जास्त त्रास होत नाही. आज आपल्या मनात जर एखादी जमीन घ्यायची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. आपल्यापैकी जे कोणी डॉक्टरी पेशात असतील त्यांना काही वेगळ्या जबाबदाऱ्यांना आज सामोरं जावं लागेल. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण श्री गणेशाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा आणि 21 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवावा. आपल्याला प्रसन्नता प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास सिंह रास. आजचा दिवस हा विशेष समाधानाचा आहे. आपण जर का शेती क्षेत्राशी निगडीत असलात तर आपल्याकरता
काही नवीन संकल्पना समोर येतील याची आपण अनेक दिवस वाट पाहत आहे आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळं समाधान मिळेल. आपल्या राशीपैकी जे कोणी शिक्षक असतील त्यांनाही काही विशेष बढती बदलीचा योग संभवतो. या सगळ्यामुळे आपण उत्तेजित असाल. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे भगवा आणि शुभ अंक 6. आज आपण नमो गजानन जय गजानन हा मंत्र 21 वेळा म्हणा आणि दुर्वांकुर गणपतीला वहा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कन्या रास. आजचा दिवस हा भरभराटीचा आहे. आज आपल्यापैकी विवाह इच्छुकांना काही चांगल्या आनंदाच्या संधी चालून येणार आहेत. आपल्यापैकी जे वकिली पेशात असते त्यांना चांगल्या जबाबदाऱ्या पडल्यामुळे त्यांचं कार्यक्षेत्र रुंदावणार आहे. आज आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक 4 आहे. आज गणपती अथर्वशीर्ष 3 वेळा म्हणा आणि लाल गणपतीला लाल फूल वहा, आनंद प्राप्त होईल. अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास तुला रास. आजचा दिवस आनंदमय. आपल्यापैकी जे कोणी किराणा माल व्यवसायाशी निगडीत असतील त्यांना चांगली आवक झाल्यामुळे समाधान मिळेल. आपल्या राशीकरता शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 9 आहे. आज आपण नमो भगवते गजाननाय हा मंत्र 21 वेळा म्हणावा आणि गणपतीच्या तसबिरीला दुर्वांचा हार घालावा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास. आजचा दिवस हा थोडासा धकाधकीचा आहे. आपल्या घरामधल्या सदस्यांकडून काही धावपळ झाल्यामुळे आपण थोडेसे त्या कामात व्यग्र राहाल. परंतु कोणत्याही गोष्टीचा साधक बाधक विचार करण्याची आपली वृत्ती असल्यामुळे सुटकीसरशी प्रश्न आपण सोडवा. आपल्या राशीकरता आज जे कोणी कार्यालयीन कामकाजाशी निगडीत आहेत त्यांना त्यांच्या कामाचं कौतुक झाल्याचं दिसेल. आपल्या राशीकरता शुभ रंग पिवळा आहे आणि शुभ अंक 3 आहे. आज नमो मूषक वाहनाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. गुळाचा खडा गणपतीसमोर नैवेद्य दाखवा, सुखप्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस भरभराटीचा आहे. आपल्यापैकी जे कोणी लेखन क्षेत्राशी निगडीत असतील त्यांच्याकडनं काही चांगली लेखन निर्मिती होईल. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण नमो भगवते श्री गजानन हा मंत्र 21 वेळा म्हणा. गणपतीच्या मूर्तीसमोर बसून आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, आनंद प्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास मकर रास. आजचा दिवस हा सौभाग्याचा आहे. आपल्या मनात गेले अनेक दिवस एखादा नवीन प्रकल्प, मग कारखाना असो दुकान असो, हे सुरू करायची इच्छा होती ती आज पूर्णत्वाला येईल. आपल्यापैकी जे कोणी केमिकल इंजिनियर असतील त्यांना विशेष संधी चालून येईल नोकरी संदर्भात. त्याचा आपण लाभ घ्या. आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग पांढरा आहे
आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण गणपती अथर्व शीर्षाची 21 आवर्तन म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कुंभरास. आजचा दिवस हा अतिशय सुखाचा. आज आपण एखादं जर का नवीन दुकान उघडलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या यशानं आपण स्वतः आनंदित व्हा. आपल्यापैकी जे कोणी विमा क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना विशेष पर्वणीचा लाभ होणार आहे. आज आपण राशीकरता असलेला शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5. आज नमो गजानन श्री गजानन हा मंत्र 121 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास मीन रास. आजचा दिवस थोडा धावपळीचा आहे, कारण अनेक व्यवधानामध्ये जर आपण गुंतलो तर नक्की करावं काय हे कळत नाही. आपल्यापैकी जे कोणी पौरोहित्य करणारे असतील त्यांना चांगली आवक झाल्यामुळे समाधान वाटेल. आपल्या राशीकरता शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण नमो भगवते गजाननाय हा मंत्र 21 वेळा म्हणा, तळलेल्या 11 मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल याचा अनुभव घ्या. आज दिनांक 22 डिसेंबर, वार बुधवार, संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पाची पूजा भक्ती अगदी आनंदानं आपण आज करतो. आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आपल्याला आज उपवास हा सगळ्यांचा प्रिय असा विषय. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. भगवंताच्या जवळ नामस्मरणाकरता, ध्यानाकरता, पूजेकरता आज जास्तीत जास्त वेळ बसावं याकरता असे काही दिवस आपण महिन्यामधून काढून ठेवतो. त्यातलाच आज संकष्टी चतुर्थीचा दिवस. संकष्टी चतुर्थी मार्गशीर्षातली याची एक कथा आज आपण बघूया. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं एक नाव म्हणजे राजा दशरथ. राजा दशरथ यांना संतान प्राप्ती नव्हती आणि राजांना शिकारीची हौस होती. दशरथ राजा इतके निपुण होते की शब्दवेधी बाण ते मारत असत. याचा अर्थ श्वापदाचा फक्त ध्वनी कानावरती आला की त्या दिशेने मारलेला बाण श्वापदाला लागत होता. इतके उत्तम धनुर्धर असे दशरथ राजा होते. आणि दशरथ राजा शिकारीला गेले असताना ते झाडावरती बसले, बराच वेळ वाट बघतायत, शिकार मिळत नाही. आणि अचानक पाण्याचा आवाज आला, जणू काही एखादं जनावर पाणी पितंय असा आवाज, बुडबुड बुडबुड असा आला. राजा सरसावले आणि त्यांनी तो धनुष्याला बाण लावला आणि बाण त्या दिशेनं सोडला. सू 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 करत तो बाण त्या सावजाला लागला मात्र, आणि एक आर्त किंकाळी ऐग अशी ऐकायला. राजा दशरथांनी झाडावरून भराभर उतरले आणि तिथे धावत गेले. बघितलं तर दृश्य फार विलक्षण. एक लहानगा मुलगा त्यांच्या बाणानं विव्हळत होता आणि मुखानं
तो आई आई असं ओरडत होता. राजांनी तो बाण काढला मात्र, पण तो इतका वर्मी बसलेला होता की त्या बाळाचं वाचणं कठीण होतं. आणि तो बाळ दशरथ राजांना सांगायला लागला, माझं नाव श्रावण असं आहे, मी आई वडिलांना घेऊन काशीयात्रेला निघालोय, शेजारच्याच एका झाडाखाली विश्रांती घेत माझे आई वडील बसलेले आहेत, दोघंही अंध आहेत, आपण कृपा करून हे पाणी त्यांना नेऊन द्या. राजा दशरथ मनातून अत्यंत घाबरला होता, दरदरून घाम फुटला. राजांनी त्या बालकाला वाचवायचा प्रयत्न केला, पण घाव वर्मी बसल्यामुळे तो बालक वाचू शकला नाही. त्यानं आई ग म्हणत प्राण सोडला. राजा दशरथाच्या हातून त्या श्रावण बाळाची हत्या झाली. ते दुःख राजाला प्राप्त झाले. तो पाण्याचा गडवा घेऊन आई वडिलांजवळ श्रावण बाळाच्या दशरथ राजा आले. ते आंधळे होते. अरे श्रावणा, इतका उशीर का बरं लावलास? तहानेनं आम्ही व्याकुळ झालो, एक नाही मी दोन नाही. त्यानं धीर करून शेवटी सांगितलंच, मी तुमचा श्रावण नाही, मी दशरथ राजा, हे पाणी प्या आणि माझ्याबरोबर आपण चला. झालेली गोष्ट फार वाईट आहे. तुमच्या बाळाला मी मारलेला बाण लागला आणि तो मृत्यूमुखी पडला. श्रावण माझ्या हातून मेला. आई वडिलांना ताहो फुटला आणि आई वडिलांनी तत्क्षणी प्राण त्याग केले. दशरथाकडून तीन जीवांची हत्या झाली. विषण्ण मनानं राजदरबारात आला. अन्नपाणी गोड लागेना, वसिष्ठ ऋषींना बोलावून घेतलं. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की राजा, तुझ्याकडून झालेली गोष्ट अनिष्ट आहे, पण मृत्यू होताना ते आई वडील काय म्हणाले? राजानं सांगितलं, अहो ऐकू नये अशी वाणी ते बोलून देह त्याग करते झाले. त्यांनी सांगितलं, तू सुद्धा पुत्र पुत्र करून मृत्यूमुखी पडशील. एवढे शब्द ऐकले मात्र वसिष्ठ ऋषींनी राजा दशरथाला धीर दिला. राजा, आपल्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपण मुद्दाम करत नसतो, पण त्या घडत असतात. तुझ्याकडून अशाच प्रकारचा हा प्रमाद घडलेला आहे, पण त्यांनी दिलेल्या शापामध्ये एक वर लपलेलं आहे. त्यांनी सांगितलंय, तू पुत्र पुत्र करून मरशील, याचा अर्थ तुला पुत्र होईल. राजा दशरथ एकीकडे विषण्ण मनानं बसलेला असताना त्याला आनंद झाला आणि राजानं त्या वसिष्ठ ऋषींना पुढची विचारणा केली. नंतर पुत्रकामेष्टी यज्ञाचं आयोजन झालं. त्यातून अग्निपुरुष दिव्य असा प्रकट झाला आणि त्यानं राजाला पायस पात्र दिलं आणि त्या राण्यांना, राजाच्या तीन राण्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, या तिघींनाही ते पायस दिलं, प्रसाद दिला. त्यातून त्यांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशी यथावकाश अपत्य प्राप्त झाली. राजाच्या डोक्यावरती असलेला हा शाप मात्र शिल्लक होता. राजा यानं भयभीत होता. राजानं पुढे दुर्दैवाचे दशावतारच पाहिले. आपला ज्येष्ठ पुत्र राम
याला राज्याभिषेक करण्याच्या वेळी मागे एका युद्धामध्ये कैकेयीनं विजयश्री मिळून दिली म्हणून कैकेयीला दिलेले दोन वर तिनं त्यावेळी मागितले, भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास। यामुळे अत्यंत व्यथित तो राजा झाला आणि पुत्र पुत्र हा शोक करून राजाचा अंत झाला। तो शाप प्रभू रामचंद्रांच्या माथ्यावरती लागला। राम प्रभू वनामध्ये गेले असताना दुर्दैवाचे दशावतारच बघितले। वनामध्ये रावणासारख्या दैत्यानं त्यांची पत्नी हरण केली। अशोकवनामध्ये ती पत्नी असताना तिचा शोध घेण्याकरता सुग्रीव हनुमंत या सगळ्यांशी रामप्रभूंची मैत्री झाली। वाटेमध्ये संपाती नावाचा पक्षानं ज्याचा बंधू जटायू हा मृत्युमुखी पडलेला होता रावणाकडून, त्या संपातीनं हनुमंताला सांगितलं की मार्गशीर्ष महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तू कर, असं जेव्हा करशील तेव्हा तुझ्या स्वामींना पुढचा मार्ग सुकर होईल, गणपती गजाननाचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल, असलेले सगळे जे दोष आहेत ते नष्ट होतील। आणि हनुमंतांनी ते व्रत केलं, सुखानं आनंदानं यथावकाश यथाज्ञानेन गजाननांची उपासना केली। मार्गशीर्ष चतुर्थीचं म्हणजेच आजच्या दिवसाचं ते व्रत केलं आणि या व्रतामुळे आशीर्वाद गणेशांचा प्राप्त झाला आणि पुढे सेतू बंधन करून प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेसह सुग्रीव जांबुवंतांसह अंगद हनुमंतांसह त्या लंकेमध्ये जाऊन प्राप्त झाले। प्रचंड घनघोर युद्ध झालं आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला। अशा दैत्याचा वध गजाननांच्या भक्तीनं झाला। इतकं पवित्र आणि महान असं हे मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीचं व्रत आहे। तुम्ही आम्ही हे व्रत करून गजाननांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया गंगणपतये नमः। काशी भविष्य। गणपती ही देवता गणांचा अधिपती, गण म्हणजे आपण सगळे, गणपतीचे भक्त, गणपतीची पूजा करणारे। त्या गणेशाचं स्वरूप कसं आहे तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, असं आनंदमय स्वरूप असलेले गणपती जो जो त्याची मनोभावे भक्ती करतो त्या प्रत्येकाला कृपेचा आशीर्वाद देतो, असा हा उत्तम पर्वणीचा संकष्टी चतुर्थीचा आजचा दिवस। आजच्या दिवशी आपण सर्वांनी गणेशाचं स्तवन करूया, उत्तम असा श्लोक म्हणूया आणि आजच्या भागाची सांगता करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया।